येत्या आठवड्यात देशामध्ये सीएए लागू होणार, केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांचा दावा, पश्चिम बंगालमधल्या एका जाहीर सभेत वक्तव्य केलं. मनोज जरांगे थोड्याच वेळात रायगड किल्ल्याकडे प्रस्थान करणार, उद्या शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेणार. कुणबी नोंद मिळालेल्या सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार जरांगेंचा निर्धार, 31 जानेवारीला जरांगे घराचा उंबरठा ओलांडणार. मराठा सर्वेक्षणासाठी मुंबई पालिकेनं कंबर कसली, पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून 6 दिवसात 72% सर्वेक्षण पूर्ण, 28 लाख घरांचं सर्वेक्षण. भुजबळांच्या नेतृत्वातील ओबीसींच्या बैठकीत 3 ठराव मंजूर, सगळे सोयऱ्यांबाबतची अधिसूचना रद्द करावी, शिंदे समिती आणि मागासवर्ग आयोगाच्या बरखास्तीचाही ठराव. तीन फेब्रुवारीला अहमदनगरमध्ये ओबीसी मिळावा, तर ओबीसींची महाराष्ट्र यात्रा काढणार, छगन भुजबळ यांची घोषणा. आमदार अपात्रता प्रकरणी जयंत पाटलांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाकडे लक्ष. ललित पाटील प्रकरणी ससून रुग्णालयाचे माजी डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांना वाचवण्याचा प्रयत्न, चौकशी अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाकडून थेट मुख्यमंत्र्यांकडे. समृद्धी महामार्गावर ट्रकमधून 50 हून अधिक गायींची तस्करी, काही गायींचा मृत्यू तर काही जखमी, अज्ञात गो तस्करांविरोधात हिंगणामध्ये गुन्हा दाखल. नितीश कुमार यांनी 9व्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ, भाजपसोबत सत्ता स्थापन करत नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री, भाजपचे सम्राट चौधरी विजय सिन्हा उपमुख्यमंत्रीपदी. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी 11 वाजता देशभरातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार, भारत मंडपममध्ये परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाचं आयोजन. मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मशिदी प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, शाही ईदगाहच्या सर्वेक्षणावर स्थगिती लावण्यात आली होती त्यावर सुनावणी अपेक्षित. दिल्लीतील विजय चौकात आज राष्ट्रपतींच्या उपस्थितीमध्ये बीटिंग द रिट्रीट सोहळा, पहिल्यांदाच शंखनादानं कार्यक्रमाची सुरुवात. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.